बच्चे स्पोकन इंग्लिश, कंप्यूटर प्रोग्रामिंग, म्यूजिक, आर्ट्स, स्पोर्ट्स, हायर ऑर्डर थिंकिंग, अगले साल का सिलेबस, कॉम्पिटेटिव एग्जाम, 21st सेंचुरी स्किल, पीसा एग्जाम, फ्यूचर रेडीनेस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा लर्निंग इत्यादि सीखने के लिए करते हैं। ये नई बातें सीखने के लिए बच्चे YouTube और Google को उपयोग करते हैं, शिक्षक का नहीं। तो आपको घबराइए, बच्चे करते ही हैं ये चीज, आपको सिखाना नहीं है। अभी जो समस्या है वो सिखाते हैं, यही समस्या है। उदाहरण के उदाहरण में दिए चले जाऊंगा। बीड जिला में राक्षस भुवन नामकी शाळा है, गेवराई तालुका। इथे चुनौती बदल भी बोल लो, आह्वान देने मुलांना। ये कार्डे नावाचे शिक्षक आहे, पहिला इयत्ताला शिकवतात। 15 ते 20 अक्षर शिकून झाला होता आणि नंद कुमारचं त्याच्यावर मारा होता की तू आव्हान दे मुलांना। ज्या मुलांना अक्षर सुद्धा येत नाही, अक्षर ओळख नाही, त्यांना आव्हान तरी काय द्यायचं, हा प्रश्न त्या शिक्षकाच्या डोक्यात ओढत होता। पण नंद कुमार बोलत असेल तर काहीतरी असेल त्या। त्यांनी मागच्या महिन्यामध्ये 3-4 दिवस सतत सुट्टी आली तेव्हा मुलांना आव्हान द्यायचं ठरवलं। आधी त्यांनी सांगितलं मुला हे तुम्हाला मी अक्षर शिकवलेले, 15-20 अक्षरांचं पूर्ण नाव लिहिलं की हे मी तुम्हाला शिकवलंय, पुढील 3-4 दिवस सुट्ट्या आहे, तुमच्यापैकी जी मुलं 10 पेक्षा अधिक नवीन अक्षर शिकून येतील त्यांना मी माझ्या खुर्चीवर 5 मिनिट बसवून इतर मुलांना शिकवण्याची संधी देणार आहे। पण जे मुलं 10 पेक्षा कमी अक्षर शिकतील त्यांना मी खुर्चीवर तर 5 मिनिट बसू देणार पण शिकवण्याची संधी नाही देणार। हे बोलता क्षणी 3 मुली आणि 2 मुले उभे झाले। सर सर ते 10 अधिकचे आम्ही आता करू शकतो। आता बघा, या शिक्षकांना वाटत होता की हेच शिकवतात, यांना वाटत होता की 3-4 दिवसाची सुट्टी मिळेल तेव्हा ते शिकतील मुलं, आणि मुलं आधीच शिकून बसली होती। कालची गोष्ट सांगतो, वाशिम जिल्ह्याची एक शाळा, 7व्या वर्गाला शिकवणारे शिक्षक अमलापूर, बैजिक गणित आणि घातांक हे 2 मुद्दे त्यांना शिकवायचे होते। नंदकुमारचं मारा आहे, मुलांना आव्हान द्या। त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा प्रश्न टाकला की मला बैजिक गणित आधी घातांक शिकवायचे, मुलांना ते येत नाही, मग आव्हान काय द्या। व्हॉट्सअप ग्रुप मध्ये होत, माझं बोलणं काही झालं नव्हतं, त्या शिक्षकांना ओळखत पण नव्हतो मी। तिथे माझा जो गणित साठीचा जो आपला विषय सहाय्यक आहे वाशिम जिल्ह्याचं डायटचं, त्यांना मी बोललो की हे काय म्हणत आहेत नक्की, ते बैजिक गणित आणि घातांक आधीच्या वर्गामध्ये शिकवले गेले जायला पाहिजे होता, ते शिकवले गेले नाही, आता मी काय करावं असं म्हणत आहेत का, त्यांना पण माहीत नव्हतं काय नक्की म्हणत आहेत। मग मी त्यांना सूचना केली की तुम्ही जा त्या शाळेत आणि 6-7वीपर्यंतचे शिक्षण या मुलांचं झालेलं नाही आणि ते 7वीत पोहोचलेलं आहे, गणिताबद्दल होतोय, तर त्या मुलांना कसं शिकवाय, यावर तुम्ही काहीतरी हे आव्हान देऊन या वगैरे असं बोलणं झालं। रात्री मला झोप लागली नाही की नक्की घडत काय आहे, पण या देशाच्या अधिकांश शाळेच्या अधिकांश वर्गांमध्ये असं मुलं आहे की 7व्या वर्गात आहे ते, परंतु त्यांना 6वीपर्यंतचे गणित येत नाही, खरं तर त्यांना भागात गाठवड येते, म्हणजे 4वीचे गणित कमी आहे, अशी मुलं भरपूर आहे। महाराष्ट्रात बोलायचं झालं तर 8वीमध्ये 30% मुलांना भागाकार येते, म्हणजे 70% मुलांना भागाकार सुद्धा येते, तर घातांक वगैरे तर फार नावची गोष्ट महाराष्ट्रात बोलतो। मग हा प्रश्न आणि मला झोपू देत नव्हता आणि हे 1 आठवड्यापूर्वीची गोष्ट, मी सध्या शिक्षण सचिव नाही, पण या देशात मुलांना जेव्हा भागाकार येते मी झोपत नाही, काय करायचं। आणि आता मी देशाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे, कारण की मी शिक्षण विभागात नाही, या देशात एक नागरिक आहे,
म्हणून मुला पूर्ण देश बघताय ते शिक्षण विभाग असताना शिक्षण विभाग बघताय. दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी आमचं ठरलं की कॉन्फरन्स कॉलवर बोलावं त्या शिक्षकांशी. आणि मी यांना म्हटलो, म्हणालो निलेश दुबे की तू तर राज्यस्तरीय गणिताचा प्रशिक्षक होतास ना, तुला शिकवतारी पण तू ये ते शिक्षक आमला पुढे मी आपण कॉन्फरन्स कॉलवर बोलू फोनवर. तर मुंबईच्या प्रियदर्शनी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करताना आमचं बोलणं सुरू झालं. त्यांनी सांगितले सर आळले सरळ पण मी घेतो, ते गणिताचे विषय आहे त्यांना पण चालू. मला जोडण्यापूर्वीच त्यांची ही चर्चा होऊन गेली होती की त्या मुलांना 6वीपर्यंत गणित येते, 7वीचे हे नवीन टॉपिक्स आहेत, ते आपण कसे देता येईल हा मुद्दा आहे. मुद्दा लक्षात आला तुम्हाला? शिक्षकांनी केव्हाही नाही शिकवलेलं आहे बेसिक गणित आणि घातांक, तर मुलांना आपण कसे देऊ शकतो? आमची चर्चा झाली, त्यामध्ये मी म्हणालो की बघा आम्ही तर मराठी भाषेत आता बोलत आहोत, संविधान आता पण मी मराठीत बोलत आहे तुमच्याशी. जेव्हा पृथ्वी तळावर माणसे आली तेव्हा मराठीचे पुस्तक लटकले होते काय झाडांवर? कुठे होते? पृथ्वी तळावर माणसे आली तेव्हा मराठी भाषा होती का? तेव्हा पुस्तक तर नक्कीच नव्हते, मराठी भाषा पण नव्हती. मराठी भाषा पृथ्वी तळाच्या या भागात, ज्याला आता आपण महाराष्ट्र म्हणतो, त्या भागात जी लोक आली त्या लोकांनी मराठी भाषा तयार केली. इंग्रजी लोकांनी नाही शिकवलं, अमेरिकन लोकांनी पण नाही शिकवलं, मध्य प्रदेशच्या लोकांनी पण नाही शिकवलं, तक्षशिला नालंदा युनिव्हर्सिटीजने पण नाही शिकवलं, यांनी तयार केली. आणि पुण्याची लोकांनी तयार केली, जर मराठी बोलायचं झालं तर तुमची आहे ना ती भाषा पुण्याच्या लोकांची. आणि आत्ताची जी मुले आहेत तुमच्या 7व्या वर्गामध्ये आहेत त्यांना मराठी आधीच येते, तेवढेच नाही तर बालभारतीने छापून दिलेलं पुस्तक पण आहे, त्याला आपण पाठ्यपुस्तक म्हणतो, त्यामध्ये घातांक कसे सोडवायचे हे लिहिलेलं पण आहे. पुस्तक नसताना ज्या मुलांच्या पूर्वजांनी भाषा तयार केली त्या मुलांना, त्या पूर्वजांची ही मुलं माणसांची मुले, तुम्हाला वाटते पुस्तक वाचून ते करू शकणार नाही? त्यांना पटेच ना. मग अजून एक उदाहरण दिलं, आदिवासी क्षेत्रातील मुलांना आम्ही नाही शिकवू शकत आहे कारण की त्यांची भाषा वेगळी आहे. आता बघाय कसे पुण्यामध्ये फार शहाणे लोक असतील त्यांनी मराठी भाषा तयार केली, पण ते आदिवासी भागात कमी शहाणे लोकांनी वाट नाही बघितली की पुण्याचे लोक मराठी तयार करतील तेव्हा आपण भाषा वापरू, त्यांनी स्वतःची भाषा तयार केलीच, म्हणजे ते पण शहाणे. प्रत्येक माणूस शहाणाच, मग ते आदिवासी असो की पुणेरी असो, मग शहाणांची मुले शहाणे, अडचण कुठे? त्याला गुरुजी शिकवलं तेव्हा शिकलं, नवीन भाषा तयार करणारे लोक हे सगळे तात्विक चर्चा केली, त्यांना पटेच ना. मी म्हटलं की तुम्ही 1 आठवडा न शिकवता द्या, वाट बघू ही मुलं माणसाची मुले शिकतात काय, तरी पण त्यांना पटेल. मी म्हटलं 2 आठवडे आपण भरून काढून नंतर पाहू काय. काल रात्री फोन आला, रात्री फोन आलाय कारण की त्यांचा आनंद गगनात मावळे. 9, 10, 11 2 दिवस, त्यामध्ये 10 तारखेला सुट्टी होती का? हा, मोहरमची सुट्टी होती. 9 आणि 11 दोनच दिवसात मुलं शिकली घाता. काय झालं तर सध्या गणपतीच्या नावाने आज तरी ते सुट्टी दिलेली आहे, काल पण गणपती नाव, त्यांच्या वर्गामध्ये 19 मुले होती, त्यातले 13 मुले आली होती, त्यातले 2 अजून काही सांगून की आम्हाला घरी काम म्हणून निघून गेली, उरली 11 मुले. जेव्हा त्या शिक्षकाने पटत नव्हता की 19 मुलं आहेत हे कसं शिकणार आहे, मी म्हटलं 5 तरी मुलं असतील ते हुशार असतील ते तरी शिकतील, तर ते 5 त्यांच्या डोक्यात होता. त्यांनी 11 पैकी 5 मुलांना वेगळ्या ठिकाणी घेऊन सांगतो, म्हणजे शहाणी हुशार मुले असणार की हे पुस्तक आहे वाचायचे आणि खाताना सोडवायचे. मुलं जेव्हा पटपट सोडवायला लागली, गुरुजी बाजूला बसले होते, गुरुजीचा चेहरा एकदम खुश प्रफुल्लित झाला. उरलेली 6 मुले लांब बसली होती, त्याने गुरुजीचा चेहरा दिसला आणि त्याने म्हटलं की काहीतरी चमत्कार घडत आहे.
गुरुजी शिकवत नव्हते, मुलं सोडवत होती आणि गुरुजी कुठ सोडत होते. त्या सहा मुलांना वाटलं की आम्ही पण हे करू शकतो, त्यांना ऐकू येत होतं काय काय, त्यांनी आपलं पुस्तक काढलं, त्यांनी पण सोडवायला सुरुवात केली. आणि हे गुरुजींच्या मते हुशार मुले नव्हती, त्यांनी पण सोडवून टाकलं पाठ्यपुस्तक वाचून. 45 मिनिटाचा पिरियड होता, 25 मिनिटांमध्ये मुलांचं हे काम संपलं. अशाच पद्धतीने वाबळेवाडी म्हणून शाळा येथे शिक्रापूर जवळ तुमच्या शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातच आहे, अशाच पद्धतीने चालते. 3 महिन्यात सिलेबस संपवतात आणि असे ते मागील 7 वर्षापासून करत आहे. ते केल्याने काय होते, मी जे सांगितलं ते सगळे होते. 1 महिन्यापूर्वी एका मुलाने राडार तयार करून टाकला. दत्तात्रय वारेकर सर आले, त्यांच्याशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं सर राडा तयार करून टाका, तुम्ही बोलताय की मुलाशी. चैतन्य बोललो, बोलवाय तो इंग्रजीमध्ये बोलतो, मराठी माध्यमाची शाळा आहे, इंग्रजीमध्ये बोलतो. आणि मी मराठीमध्ये बोलला कारण की माझ्या तत्व आहे की समोरचं मराठी समजत असेल तर मी त्यांच्याशी मराठी बोलणार, समोरचं तमिळ समजत असेल तर मी तमिळ बोलणार, तो माझा तत्व. त्यासाठी मी शिकून घेईन पण बोलणार तर तमिळ. तुम्ही मराठी शिकलो, शिक्षकांकडनं नाही, शिक्षकांकडनं मी हिंदी शिकलो. IAS व्हायचं होतं म्हणून इंग्रजी शिकलो, IAS झाल्यानंतर महाराष्ट्रात काम करायचं होतं म्हणून मराठी शिकलो. पण मी माणसात मुलं आहे म्हणून शिकलो. आम्ही आमच्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक याच्यामध्ये माणसांचीच मुलं आहे, प्रत्येक जण शिकणार, शिकू शकता. नंद कुमार आगळं वेगळं काही नाही, तुम्ही बोलून पहा, माझं दोनच पाय आहे. प्रत्येक शाळेत 2 पाय असलेले मुलं आहेत आणि मजेची गोष्ट शिक्षक पण तेच आहे. 4 पायवाले आपण शिक्षक नाही नेमले, पुरस्कार मिळाले त्या मिळाले त्यांना 2 पाय असेल, त्यांना नाही मिळाले त्यांना पण 2 पाय. आम्ही सगळी माणसे आहोत. कुठे आम्ही विसरलो की आम्ही माणसाची मुलं होती कळतच नाही, कुठे विसरलो. तर हे केल्याने 1/3 वेळेला, आता मी 3 महिन्याने बोलणार, 1/3 वेळ तुम्ही जेवढा वेळ सध्या मुलांच्या शिकण्यासाठी शिकवण्यासाठी देत आहे त्याच्या 1/3 वेळेमध्ये शिकण्यासाठी दिलं तर होऊन जाईल, विश्वास करा. यावर भरपूर इकडे तिकडे चर्चा करत होतो. मग शहरी भागाच्या मुलांनी सांगितलं हे ते ग्रामीण भागामध्ये शक्य आहे, आमच्या शहरी भागात तर 4 पायावर चालतात. मी वेगवेगळे शब्द वापरत आहे. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लोकांनी सांगितलं हे शहरी भागात शक्य नाही. मग 12 देवीच्या शाळामध्ये मी 9 तारखेला जाऊन बसलो, तिथे पण 2 पायावर चालणारी मुलं. 2 आठवड्यात 5व्या वर्गाच्या मुलांशी मी बोलत होतो, हिंदी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोन्हीचे मुलं त्या दिवशी कमी आली होती, गणपती बाप्पा मोरया म्हणून. तर दोन्ही माध्यमाचे 2 शाळेचे मिळून, 1 ते 5 मिळून सगळे 57 मुलं होती, सगळ्यांनी एकत्र घेऊन बसलो होतो एका वर्गात. मराठीची बालभारती किती दिवसात संपवणार, सर्वाधिक सांगितलं ते एका मुलाने 6 दिवस, कमीत कमी सांगितलं त्यांनी 3 दिवस. मी 1 आठवडा दिला, 1 आठवड्यात मराठीचा बालभारतीचा सिलेबस 5व्या इयत्तेचा संपणार आहे त्या शाळेत. मग गणिताचं विचारलं, त्यांनी पुन्हा असे 4, 5, 6 दिवस सांगून पुन्हा 6 दिवस. पुढच्या आठवड्यामध्ये गणिताचा सिलेबस संपणार आहे त्या शाळेत. वर्षानुवर्षे सिलेबस संपली नाही, मुलांचं आयुष्य संपलं. कसे संपले ते मी सांगतो मुलांचं आयुष्य. पंतप्रधान महोदय आले आणि माझी जबाबदारी त्यांना रिसीव करण्याची. माझा फोटो सध्या फिरत आहे, आता 7 सप्टेंबरला आले होते पंतप्रधान महोदय, म्हणजे मी हस्तांदोलन केलेले फोटो फिरत आहे, सध्या व्हायला झाले. 2 तासाची रात पंतप्रधान महोदय परत जाणार होते, त्यामुळे आम्ही एअरपोर्टमध्येच बसून राहिलो. नेव्हीचे प्रमुख होते तिथे, त्यांनी सांग आणि शिक्षणावरची थोडीफार काहीतरी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं काय शिक्षण देताय तुम्ही लोक, मला महाराष्ट्राचे मुलांना 6,000 मुलांना नोकरी द्यायची, नोकरी नाही म्हणून सगळीकडे क्रांतिवांती मोर्चा काहीतरी निघत आहे ना, फक्त या राज्यात नाही इतर राज्यांमध्ये.
सगळीकडे आरक्षण मागत आहे. 6,000 नोकरी त्यांच्याकडे. ॲडव्हर्टाईजमेंट केला 1,00,000 झाले. चयन प्रक्रिया सुरू केली 6,000 साधत नाही. 1,00,000 मुले आमच्या शाळेतून गेले ते सगळे शिकून आमचं सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत ते नोकरीचे लायकीचे ना. म्हणून मी म्हणतो आम्हाला वर्षानुवर्ष सिलेबस संपवता नाही आला पण मुलाचं आयुष्य नक्कीच संपवलं. जेव्हा 3 महिने सिलेबस संपेल संपवण्यासाठी प्रक्रिया काय आहे शिकवायचे नाही. डीएड झाला बीएड झाला प्रणाम. दर महिन्यात पगार देत आहे प्रणाम. वेतन वाढ देत आहे प्रणाम. हरकत नाही पण शिकवू नका प्लीज शिकू द्या. हे आधी अवघड होतं. याआधी पण आम्ही म्हणत होतो नो टीचिंग प्लीज ओनली फेसिलिटेशन. हे आधी पण म्हणत होतो. आता एक सोपं झालंय हे नवीन तंत्र आलं की मुलांना आव्हान. तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वेद या गटामध्ये मी सतत मार्गदर्शन करत राहतो. आव्हान दिल्यानंतर मुलांनी पूर्ण केलं तर काय करायचं तर सेल्फी विथ सक्सेस करा. तर एका मुलांनी 2 दिवसात 4th वर्गाच्या मुलांनी औरंगाबाद जिल्ह्यात एका शाळेत 4th वर्गाच्या मुलांनी 2 दिवसात गणित संपवलं. वैशाली म्हणून शिक्षिका आहे. त्या मुलाला बाजूने घेतलं आणि सेल्फी विथ सक्सेस 2 दिवसात 4th सिलेबस पूर्ण केला. असे तुम्ही पण सेल्फी विथ सक्सेस करा. नाही शिकवायचे मूल शिकला की सेल्फी घ्यायचे. सेल्फी घ्यायला आवडते ना तेच करायचे. जे आवडते ते करायचे. जेवढी मुलं असे करत जातील त्यांना सांगायचे एक एक मुलांना पकडून शिकवा. आपण शिकवायची नाही. अडचण यायला लागली तर मदत करा. ही तिसरा पॉईंट म्हणजे 3 पॉईंट मी सांगितले. 3 सूत्री कार्य. मुलं शिकतील असे विश्वास करा. स्वतः शिकण्यासाठी आव्हान द्या. काही मुलं शिकायला लागली तर मागे राहणाऱ्यांना मदत करण्यासाठी उद्योग करा. जोडी तयार करा. विषय विक्रम म्हणतात जोडीदार. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची शाळेने जोडीदार आधी तयार करून ठेवले पण त्याचा वापर या पद्धतीने करत नाही. एवढंच फरक. तुम्ही पण केलेलं असणार. त्याचा वापर या पद्धतीने करा. बाकीचे डिटेल नंतर बोलू. आता तर दुपारच्या जेवणाची वेळ आहे. पण तुमचं मन काही प्रश्न याबद्दल येत असेल की काम न करता अधिक काम कसे करायचे तर तुम्ही एखादा प्रश्न 1-2 प्रश्न विचारू शकताय. 5 मिनिट मी अर्धा तास बोलायचं ठरवलं होतं. अजून 5 मिनिट शिल्लक आहे. अजून कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला वाटत आहे की तुम्ही शिकवल्याशिवाय मुलं नाही शिकू शकणार? एखादा विषय असतो. इंग्रजी बद्दल गुगल बोलो ऍप आलंय. आणि भारत महाराष्ट्र राज्यामध्ये मी ठरवलेलं आहे की 5 वर्षामध्ये या राज्याची प्रत्येक प्राथमिक शाळेचे मुलांना इंग्रजी बोलता आणि वाचता यायला पाहिजे. हे मी ठरवलेलं आहे. टॅग कोऑर्डिनेटर तुमच्याकडे पण सुरू झाले का? टॅग सर सुरू झाले. टॅग कोऑर्डिनेटर आहेत पूर्ण राज्यामध्ये 1214. त्यांना 5 व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे आणि प्रत्येकामध्ये मी आहे. तिथे हे उद्दिष्ट दिलं मी त्यांना. आणि 5 वर्षात शक्य होईल का आणि करत असताना काही अडचण येईल का असे मी प्रश्न विचारत. सगळ्यांचं पूर्ण आणि हे मराठवाडा ग्रुप आहे, नागपूर ग्रुप आहे, अमरावती ग्रुप आहे, नाशिक कोल्हापूर मिळून नाशिक पुणे मिळून एक आहे आणि मुंबई कोल्हापूर मिळून एक आहे. असे 5 ग्रुप आहे. सगळ्यांचे जेवढे हे आलेले 150 ते 200 पोस्ट शिक्षकांनी केलं आहे टॅग कोऑर्डिनेटरचे. सगळे मी एकत्र केला. माझ्या कॉम्प्युटरवर अनालाइज केलं, विश्लेषण केलं. मला एक गोष्ट दिसलं की शाळे मुलांना प्रॅक्टिस करायला वेळ मिळत नाही. हा मला प्रमुख मुद्दा झाला. मग शाळेत आणि मुंबईमध्ये तर डबल शिफ्ट मध्ये शाळा होते. 4 तास सकाळचं, 4 तास संध्याकाळचं. बोलायला मी 5-6 पण बोलत असू पण शिकायचं 4 तास असत. 20 तास मुलं शाळेत आहे आणि त्यांना इंग्रजी शिकवायचे. परकी भाषा
त्याचं वातावरण मुंबईमध्ये पण नाही, पुण्यात पण नाही, घरात पण नाही, कुठेच नाही. कसं शिकवलं मी याच्यावर अभ्यास करायला लागलो, शोधायला लागलो काय करता येईल, काय करता येईल. तेवढ्यात मला गुगल बोलो ऍप दिसलं. 2.5 MB ऍप आहे, पालकाच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करायचे. एकदा डाऊनलोड केला की ऑफलाईन चालते, त्यामुळे डेटा पॅकचा खर्च वाढत नाही. 2.5 MB ऍप असल्यामुळे अधिक मेमोरीचा मोबाईल लागत नाही. अँड्रॉइड फोन स्वस्तातली स्वस्त 1999 भेटते. मी गुगल सर्च करून बघितलं तर मुंबईमध्ये तर प्रत्येक मुलाच्या बापाकडे मोबाईल आहे, आणि त्या 57 मुलांपैकी 5 सोडून बाकीचं आयएमकडे पण आहे. एवढं मोबाईल आहे मुंबईमध्ये. तुमच्या पिंपरी चिंचवडच्या एका शाळेमध्ये पुढच्या आठवड्यात मी येणार आहे. मुलांशी आधी बोलणार, मग तुमच्याशी बोलणार. आता या कार्यक्रमाचं नाव घ्यायला आलो आहे. ज्योत्स्ना मॅडमनी मला सांगितलं की सर तुम्ही या, माझ्या चांगल्या शिक्षकांशी बोला. आज मी कोणाशी बोलत आहे मला माहिती नाही, पण यापुढे फक्त चांगल्या शिक्षकांशी बोलणार, कारण की माझ्या आयुष्य पण लिमिटेड आहे. ऍरे गॅरे लोकांशी बोलत बसायचे ना, आणि मग हे करणार. आता हे बघा, मला प्रश्न दिलेला आहे, कागद मोठा आहे पण प्रश्न एक लहानसा आहे. जादा पट संख्या असलेल्या वर्गात उपाययोजना कशी करावी, ट्यूबलाईट लावावी. अहो जादा पट संख्या म्हणजे अधिक मुलं आहेत एवढेच ना. तर 19 मुलं असल्यावर 5 हुशार मुले भेटतील, तर 190 मुले असल्यावर किती हुशार मुले भेटतील? 50. जेवढी अधिक पट संख्या असेल तेवढीच जमेची पट. आणि हाच मजेची गोष्ट आहे, 32 कोटी मुले आहेत आमच्या देशात. हे मुलं एकमेकांना शिकवून टाकते. गुरुजी लोकांनी आपलं शिकवण्याचं लालूच फक्त बंद करायचं, आणि नाहीतरी आपले असं चाललेलं आहे ना, नाहीच येत ना मुलांना. आरामात बसून पगार करायला अडचण काय म्हणून हेच सांगत. पगार खातो तर मला थोडा तरी त्रास व्हायला पाहिजे. अरे एवढी माणूसकी नका करू. मुलं स्वीकृती झालं आणि मी आयुष्यभर पाळलेलं आहे. मला 2-4 वेळा असं घडलेलं आहे की गव्हर्नमेंट असे पद देते ज्यामध्ये काम काहीच नसते आणि पगार पूर्ण. तुम्ही ऑफिसला जाणे बंद करतो, काम इथं नाही जाणार ऑफिसला. बायको म्हणते की अरे ऑफिसला जात नाही तुम्ही, कोण काही बोलेल का? काय बोलणार आहे? मुख्यमंत्री सांगितलेले काम न करता पगार खा, कोण काय बोलणार आहे? दुपारचं जेवण तरी किमान तुम्ही आज बसून करा. बाहेर तुम्ही लंच मी गॅलरीमध्ये, माझ्या बाल्कनी आहे माझ्या फ्लॅटमध्ये, साबा माळामध्ये लंच खात आहे मी तिथे. आणि बनियान वगैरे घालून म्हणजे ऑफिसला गेलेलं हे स्पष्ट दिसत आहे. कोणतरी आणि बाकी सगळे आय एस लोकांचे, आय एस लोक काम करत असावं इतर लोक, मी पण आय एस आहे. त्यांचं बायका तरी घरी राहतात, त्यांनी बघितलं तर हा नंदकुमार ऑफिसला जात नाही म्हणून कोणा सांगितलं तर. मी म्हटलं सांगितलं तर सांगू त्यांना, काम इथं तिथे जाऊन बसायचं कसं, किमान गप्पा मारू, काहीतरी करू, टीव्ही बघू, पण पगार घेऊ. मुलं शिकत असतील तर काम कसं करायचे, एवढं सोपं गोष्ट आहे. आणि मी आता शिक्षण सचिव नाही, पुन्हा ते जानकर साहेब काहीतरी म्हणत होते, पुन्हा सचिव केला तर मी असं सर्क्युलर काढलं. मुलं शिकत असेल तर तुम्ही टिम्बकटू मध्ये राहा, अमेरिकेत राहा, कुठेही राहा, तुम्ही शाळेत नाही गेला तरी चालेल. आणि हे मी लोणावळामध्ये असताना मी बोललो होतो तेव्हा व्हायरल झालं होतं, आठवते का? मी शिक्षण सचिव असताना बोललो होतो, शाळेत जायची गरज नाही मुलं शिकत असेल. विधानसभेतील आमचं पंचायत राज कमिटीचं 22 आमचे सन्माननीय आमदारांचं एक समिती आहे, तिथे पण मी बोललो होतो. तिथे मला प्रश्न विचारला जात होता की शिक्षकच कुठल्याही राहत नाही तर मुलं कसे शिकणार. मी बोललो सर की शिक्षक कुठे राहतात याचा मुलाच्या शिकण्याशी संबंध नाही, शिक्षक वर्गात जाऊन काय करतात याचा संबंध असतो. आमचे कुठलेही आमदार महोदयांनी मला प्रतिप्रश्न नाही केला.
मुलं शिकली की आमच्या शिक्षकांना कुठे बसून पगार खायचे त्याने खावले मुलं शिकायला पाहिजे. तर तुम्ही काळजी करू नका आणि अधिक पटसंख्या म्हणजे अधिक शिक्षक तिथे उपलब्ध आहे. जेवढे हुशार मुले ते शिक्षक आहेत. आणि कोणत्याही गटामध्ये गरिबांचे गट घ्या मग श्रीमंतांचे गट घ्या हुशार मुले असतातच. अजून प्रश्न आला का? ठीक आहे. यू डोंट टीच बट व्हॉट अबाउट अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट. घातांक ती मुलं शिकली म्हणजे काय केली असणार? त्या पुस्तकात लिहिलेले ओळ तुम्ही परीक्षा वाच घेणार तेव्हा लिहिणार असं आहे. त्याने घातांक सोडवायला शिकले मॅडम. मॅडम तू अप्रूव जे कोणी असणार मला तो डोंट वरी अबाउट दिस. तुम्हाला जे जे काही प्रश्न विचारावे असे वाटते ते प्रश्न त्या मुलांना विचारा ना शिकवता पण त्यांना शिकू द्या. तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना जमलं नाही तर मदत करा ना. यावर पण आम्ही काम करतो. पिसा नावाच्या मी परीक्षेचा आता मी नाव घेतलं प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. जगातील श्रीमंत देश स्वतःच्या मुलांसाठी जी परीक्षा घेतात 10व्या वर्गाच्या मुलांसाठी त्याला पिसा म्हणतात. भारत देशाचे 2 राज्य 2009 परीक्षेमध्ये बसले होते हिमाचल प्रदेश तमिळनाडू यांना बेस्ट समजलं गेलं त्यावेळी. महाराष्ट्र त्यामध्ये समजलं गेला नव्हता बेस्ट. 74 देश त्या वर्षी परीक्षेमध्ये बसले होते आणि याच्या आमच्या या 2 बहादरांचा नंबर तेव्हा 72 आणि 73 लागला होता. पिसाचे प्रश्न तुम्हाला दिले तुम्हाला म्हणजे आमच्या देशाच्या शिक्षकांना दिले तर त्यांना घाम सुटतात. ते 10वीचेच आहेत जास्त मोठे नाही. मुंबईमध्ये मी एनजीओ लोकांची मीटिंग घेऊन सांगितलं की तुम्ही छान शाळा चालवत आहे तर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीचे करा. तर तिथे एक काय घेऊन सांगितलं की आम्ही हे बघितलेलं ते प्रश्न आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीचा आम्हाला पण नाही द्यावा. एनजीओ आहे गव्हर्नमेंटच्या लोकांना तर फार सुविधा दिल्या जातात. तर पातळी ती आहे. तर वाबळेवाडीची शाळामध्ये जे शिक्षक नेमले गेले त्यांना पिसाचे पातळीचे प्रश्न दिले गेले त्यामध्ये ते पास झाले तरच त्या शाळेत नेमले गेले. असे नाही मिळाले. तिथे आंतरराष्ट्रीय शाळेची योजना जे या राज्याने केलेली त्यामध्ये सध्या 83 आहेत. या प्रत्येक शाळेमध्ये जे शिक्षक नेमले गेलेले त्यांना ते पिसाचे पातळीचे गणित विज्ञान हे त्यांना प्रश्न दिले गेले ते प्रश्न त्यांना सोडवता आले तरच त्या शाळेत शिक्षक झाले.